नमस्कार, संघर्ष न्यूज सोलापूर मध्ये आपले स्वागत आहे। बार्शीचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांची दबंग कारवाई, विनाकारण बाहेर पडाल तर कारवाईला सामोरे जाल। कोरोना महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना चालू असतानाच संचारबंदीचे आदेश देखील काढण्यात आलेले आहेत। या संचारबंदीच्या काळात शेतीविषयक काही आस्थापना यांना नियम वाटींचे पालन करण्याचे आदेश दिलेले आहे। नियमांचे पालन न करणाऱ्या विरुद्ध बार्शी शहरामध्ये बार्शी पोलिसांनी विना मास्क फिरणे, दुचाकीवर डबल सीट असणे आणि विनाकारण मोकाट फिरणाऱ्यांवर दंडात्मक दबंग कारवाई करत दंड वसुली आणि गाड्या जप्त करण्याची मोहीम जोरात राबवलेली आहे। यावेळी बार्शीचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी विनाकारण आणि विना मास्क बाहेर न पडण्याचे नागरिकांना आवाहन केलेले आहे। कडक लॉकडाऊन मान्य जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेला आहे, त्या अनुषंगाने बार्शी शहर, संपूर्ण बार्शी शहरामध्ये ठिकाणी नाकाबंदी पॉईंट पोलिसांकडून लावण्यात आलेले आहेत। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मास्क, विदाऊट मास्क असणाऱ्या लोकांवरती पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे। त्याचबरोबर डबल सीट तसंच शहरामध्ये विनाकारण फिरणाऱ्या लोकांना त्यांचे वाहनं जप्त करण्यात येत आहेत, त्यांच्यावरती कारवाया करण्यात येत आहेत। त्याचबरोबर ज्या काही आस्थापना चालू आहेत, त्याच्यामध्ये काही कृषीच्या आस्थापना चालू आहेत, त्या ठिकाणी जर 5 पेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी एकावेळी असतील व सोशल डिस्टन्सिंग पाळल्या जात नसेल तर त्या ठिकाणी देखील पोलिसांकडून कारवाया करण्यात येत आहेत। पोलिसांकडून जनतेला आवाहन करण्यात येत आहे की विनाकारण आपण घराबाहेर पडू नका। विनाकारण जर आपण घराबाहेर फिरताना आढळून आले तर पोलिसांकडून आपणावरती कडक कारवाई करण्यात येईल। धन्यवाद।